श्रीगोंदा तालुक्यातल्या सांगवी दुमाला इथं घोड नदीत होणारा वाळू उपसा प्रशासनाच्या आशीर्वादाने खुलेआम चालू आहे या राजरोसपणे होणाऱ्या वाळू उपसामुळं घोड नदीपात्राची अक्षरशः झाली झालीय जवळपास दररोज तेरा जेसीबीच्या सहाय्यानं वाळू उपसा केला जातो केवळ पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने आशे अशी चर्चा सध्या सुरू आहे श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला येथे घोड नदीपात्रात पोलिस आणि तहसीलदारांच्या आशीर्वादाने वाळू तस्करांचा धंदा तेजीत चालला आहे श्रीगोंदा पोलीस ठाणे वाळूची बेकायदा वाहतूक रोखण्याचे काम तहसीलाच्या पथकाकडे असल्याचे सांगत असून वाळूची चोरटी वाहतूक करण्यासाठी दिवस रात्र वाळू तस्करांशी अर्थपूर्ण संबंध ठेवून स्वतःची बाजू सांभाळतात दुसरीकडे तहसील प्रशासन पोलिसांकडून सहकार्य नसल्याचे सांगतात सांगवी दुमाला येथे घोड नदी पात्रात दिवसाढवळ्यात तेरा जेसीबी मशीन अवैध वाळू उपसा करतात त्यामुळे दोन्ही खाते कुचकामी ठरले असल्याचे या कारभारातून स्पष्ट होत आहे वास्तविक श्रीगोंदा तालुक्यातील सर्व वाळूंचे लिलाव बंद झाल्यानंतर वाळूची एकही ट्रक रस्त्यावर दिसायला नको प्रत्यक्षात नगर दौंड या महामार्गावरून या वाळू ट्रकचा सुळसुळाट दिसून येतोय दरम्यान पोलिसांनी तहसील प्रशासनाकडून कुठलेही उत्तर मिळत नाहीये तहसीलाने पोलिसांना तर पोलिसांनी तहसील यांना जबाबदार धरणे सुरू केले तहसीलदार महेंद्र माळी यांनी पदभार घेतल्यानंतर तालुक्यातील वाळू तस्करांविरुद्ध कडक कारवाई केली आणि वाळू तस्करांनी त्याचा धसकाही घेतला मात्र कारवाई झाल्यानंतर झालेले नुकसान भरून काढण्यासाठी वाळू तस्करांकडून पुन्हा नव्या जोमात वाळू उपसा सुरू होतोय सांगवी धुमाला येथे भीमा नदी पात्रात तहसीलदार महेंद्र माळी यांनी मागील महिन्यात कारवाई करून अवैध उत्खनन केलेले वाळू साठे जप्त केले मात्र श्रीगोंदा पोलिसांनी सांगवी धुमाला येथील अवैध वाळू उपसा करणाऱ्या तस्करांविरोधात कारवाई केली नाही नव्याने रुजू झालेल्या बाजीराव पोवार या वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी होतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे वाळू तस्करांनी घोडनदी पात्रात अवैध उत्खनन करतेवेळी अक्षरशः खडक लागेपर्यंत वाळू उपसा सुरू केला दिवसाढवळ्या वाळू तस्करांचा हौदो सुरू असताना श्रीगोंदा पोलीस आणि महसूल विभाग कडक कारवाई करतील का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे प्रतिनिधी सुजित गायकवाड बिरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन श्रीगोंदा